राहुल गांधी यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद आज या पीकेसी येथे होत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर एकंदरीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे पंतप्रधान असतील किंवा महाविकास आघाडीचे विरोधक असतील यांनी सातत्यपूर्ण केलेले आरोप होते त्या आरोपांचं प्रत्युत्तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे आपण पाहतोय एकंदरीत या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत. माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी आता नसीम खान आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महत्वपूर्ण पत्रकार परिषद जी आहे ती आता या ठिकाणी होत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी हे खरं तर आपण पाहतोय हातामध्ये लाल डायरी घेताना पाहायला मिळत आहे, मात्र त्याच डायरीवरती पंतप्रधानांनी आक्षेप घेतला. विषय असा आहे की भारतीय जनता पक्ष पंतप्रधानापासून राज्याचे जे नेते आहेत ते राज्याची जनताची वारंवार राज्याची जनताच्या देशाची जनताच्या देशाच्या संविधानाचा वारंवार अपमान करण्याचा पाप करत आहेत. हे ना देशाची जनताची भावना आतापर्यंत मला वाटत नाही की कळलेली आहे. जर त्यांना कळली असती कळाली असती तर अशा प्रकारच्या वक्तव्य संविधानाच्या पुस्तकाच्या रंगाबद्दल त्याला नक्सलाईटशी जोडण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही या देशामध्ये. परंतु हा दुर्दैव आहे, निवडणुकामध्ये मत घेण्यासाठी नेहरू गांधी परिवाराच्या सर्व नेत्यांना काँग्रेस पक्षांना नेहमी कसा बदनाम करायचं हा भारतीय जनता पक्षाच्या सिस्टोमॅटिक कॅम्पेन आहे, त्याचा तो एक पार्ट आहे. राहुलजी त्याच्याशी काही विचलित होत नाही कधी. राहुल गांधीजींचा जो संकल्प आहे संविधान आणि देश आणि लोकशाही वाचवण्याचा त्याच्यावर ते कटिबद्ध आहे आणि त्याप्रमाणे ते वागतंय. राहुल गांधी सातत्याने आपण पाहते मुंबईमध्ये दोन वेळा आले, एकदा मोठी सभा झाली आणि आता पत्रकार परिषद घेते, विशेष म्हणजे आज प्रचार संपतोय, त्यामुळे या पत्रकार परिषदेचा प्रभाव पडेल का? निश्चितपणे महाराष्ट्राची जनताचा जो जी भावना आहे, राहुल गांधीजी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी पवार साहेब असो उद्धवजी असो ती भावना मांडतायत. ती भावना अनुसार महाराष्ट्राची जनताची भावना आहे महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्याचा. ज्याप्रमाणे नियमबाईप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धव साहेबांची शिवसेना पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्षाला तोडून नियमबाईप्रमाणे सरकार गठीत करण्यात आलेली आहे आणि या सरकारने 2.5 वर्षामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार केलेला आहे, भ्रष्टाचारचा डोंगर उभा केलेला आहे, जनता त्रस्त झालेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, महिलांवर अन्याय अत्याचार वाढला आहे, कायदा सुस्था ढसळलेला आहे, तर महाराष्ट्राची जनता पेटलेली आहे. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. ज्या प्रकारे आपण पाहतोय की नसीम खान यांनी म्हटलंय की महाराष्ट्राची जनता ही पेटलेली आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेसची पंचसूत्री, या पंचसूत्रीमध्ये दोन प्रमुख मुद्दे पाहायला मिळतात, ते म्हणजे महालक्ष्मीच्या माध्यमातून मिळणारे 3,000 रुपये आणि 25 लाखांचा विमा. त्यामुळे या दोन ज्या गोष्टी या पंचसूत्रीमध्ये आहेत, एकंदरीत 25 लाखांचा हा विमा, दुसरीकडे 3,000 रुपये जे महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या पंचसूत्रीतील या दोन योजना या महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील आणि ज्या प्रकारे आपण बघतोय फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की आज पत्रकार परिषद ही होत आहे, आज प्रचार सुद्धा संपत आहे, 5 वाजता विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा संपणार आहे, त्यानंतर आता थेट होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता ही जी पत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी नेमकं काय संबोधित करतात आणि या सगळ्यामधून सगळ्याच जो आपण पाहतो एकंदरीत राहुल गांधी यांनी संबोधित केल्यानंतर महाविकास आघाडीच्या मतांवरती त्याला फायदा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.